उद्धव ठाकरे 9 आणि 10 जुलैला विदर्भ दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत फलकबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे 9 आणि 10 जुलैला विदर्भ दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये फलकबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरेंचा भावी पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आलाय. अमरावती शहरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी फलकबाजी करण्यात आली आहे. मात्र या फलकावर उद्धव ठाकरेंचा भावी पंतप्रधान असा उल्लेख करण्यात आलाय. आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. छगन, उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत, त्याआधीच आता फलकबाजी ही पाहायला मिळते, भावी पंतप्रधान असा त्यांचा उल्लेख करण्यात आलाय. नक्कीच नीलम, जर बघितलं तर 9 आणि 10 जुलै रोजी उद्धव ठाकरे जे आहेत ते विदर्भ दौरा करणार आहेत आणि याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भात स्वागताचे बॅनर देखील झळकलेले आहेत. अमरावती शहरात जर बघितलं तर उद्धव गटाचे जे महानगर प्रमुख पराग गुर्दे आहेत त्यांनी भावी पंतप्रधानाच्या आशयाचे जे बॅनर आहेत ते अमरावती ठिकठिकाणी लावलेले आहेत आणि या बॅनरमुळे चर्चांना देखील अमरावतीमध्ये उधाण आलेली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतार्य हे बॅनरबाजी जी आहे ते पराग गुर्दे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि प्रचंड उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय उद्धव गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये. जय्यत तयारी जी आहे ते अमरावतीमध्ये देखील करण्यात आलेली आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यात जाणार आहेत आणि संजय राठोड यांनी जो उद्धव गटाशी बंड करून ते शिंदे गटात गेले त्यांच्याच मतदारसंघात पोहरा देवीचे दर्शन उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे या संपूर्ण दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार याकडे संपूर्ण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि अमरावती देखील अकोला आणि अमरावतीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि त्यांची एक बैठक महत्वाची जी आहे ती पार पडणार आहे आणि या बैठकीला उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. नीलम, धन्यवाद. छगन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. उद्धव ठाकरे आता काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 9 आणि 10 जुलैला विदर्भ दौऱ्यावर उद्धव ठाकरे असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर फलकबाजी करण्यात आली आहे.